Jangan nama mana si Dukun ni. तो ये हमारे साथ स्टूडेंट है महाराज से मंगेश। तो मंगेश आप बताइए कि एसर टेलीकॉम को आपने क्यों चुना, बताइए। मी या क्षेत्र से निगडित आहे, त्याला जवळ जवळ 4-5 वर्ष झाली मी काम करतोय, पण मी एसर टेलिकॉमला यूट्यूब वरून फॉलो करत होतो, हे बरेच दिवस झाले मी बोलत होतो। व्हिडिओ बघूनच मला असं वाटत होतं की जर हे व्हिडिओ मध्ये जर इतकं नॉलेज मिळत असेल तर ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त नॉलेज मिळेल आणि हे काम आपण पूर्ण क्षमतेनं करू शकू असा मला विश्वास निर्माण झाला। म्हणून मी इकडे यायचं ठरवलं। ज्यावेळेस मी हा पहिल्यांदा निर्णय घरात सांगितला त्यावेळेस थोडासा प्रॉब्लेम वाटला की आपलं दुकानचं काम सोडून आपण कसं जायचं, एक महिन्यात आपल्याला तिथं तेवढा आउटपुट मिळेल का वगैरे हे विचार मनात येत होते, पण ते धाडस करूनच मी पहिल्यांदा इथं हजर झालो। इथं आल्यानंतर पहिल्यांदा मी सरांना भेटलो, तर सरांनी मला त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला जर काही अडचण वाटत असेल तर इथं जे स्टुडंट आहेत जे इथं बॅच संपवून जाणार आहे त्या स्टुडंटशी भेटा, त्यांच्याशी चर्चा करा, त्यांचा एक्सपिरियन्स बघा आणि मग ठरवा। त्यानंतर मी हॉस्टेलमध्ये ज्यावेळेस सरांचे एक दोन स्टुडंट भेटले की जे इथून जाणार होते, मी सुरुवातीला इथे येताना सगळ्यांच्या अगोदरच आलेलो होतो, तर इथं मी 1-2 स्टुडंटची भेटलो आणि त्यांना विचारलं की इथं तुम्हाला नॉलेज कसं दिलं जातंय, त्यात तुम्हाला शिकवलं काय जातंय। तर त्यातले 2 स्टुडंट मला मिळाले आणि त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही मला कुठलाही डेड मोबाईल द्या, तुम्ही तुम्हाला चालू करून दाखवतो। आणि हे सांगताना त्या ज्या मुलाच्या डोळ्यात जी मला आत्मविश्वास वाटत होता, तर तो आत्मविश्वास बघितल्यानंतरच माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि मला सुद्धा असं वाटू लागलं की ही मुलं जर इथं 1 महिन्यात जर डेड मोबाईल चालू करू शकतात तर मी सुद्धा माझ्या घरी गेल्यानंतर माझ्या दुकानात बसून मी तेवढंच काम तेवढ्या क्षमतेनं चालू करू शकतो। आणि हा मला एक्सपिरियन्स तिथं मुलांच्यातच तेवढा निर्माण दिसला, त्यामुळे मी इन्स्टिट्यूटला ऍडमिशन माझं कन्फर्म केलं आणि नंतर आल्यानंतर मी पहिल्या 2 दिवसात बघितलं की जी नॉलेज मला संपूर्ण टोटल म्हणजे मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चौकशी केली होती, तिथं जे मी नॉलेजची चौकशी करायचो की हे शिकवलं जाणार का, ते शिकवलं जाणार का, आणि मी जे प्रश्न विचारतो त्याचं काही मला उत्तर मिळायचं नाही। इथं आल्यानंतर ज्यावेळेस मी क्लासला बसलो, 2 दिवस क्लास अटेंड केला, तर त्या 2 दिवसातच माझ्या सगळ्या शंका निरसन झालं होतं आणि त्या 2 दिवसानंतरच मला वाटलं की हा एक महिन्याचा कोर्स केल्यानंतर मी माझं काम केल्यानंतर पूर्ण क्षमतेनं चालू करू शकतो, तिथून पुढे मला माझं काम कुठे अडकणार नाही किंवा थांबणार नाही आणि मला पूर्ण काळजी न करता इथं पूर्ण नॉलेज मिळत आहे आणि काही अडचण येत नाही। तसंच माझं सॉफ्टवेअरच्या बाबतीत सुद्धा थोडस होत होतं की सॉफ्टवेअरचं काम मी थोडं थोडस करत होतो, सुरुवातीला मी सॅमसंगचे वगैरे हँडसेट आता किरकोळमध्ये करत होतो ओडिन वगैरे, पण जी इथं आल्यानंतरची जी माहिती मिळाली ही माहिती मला कुठं इंटरनेटवरून सुद्धा उपलब्ध झालेली नव्हती जी इथं मला सरांकडनं मिळते। तो मंगेश आप यहां से सॅटिस्फाय है की नाही है? हा मी 100% सॅटिस्फाय आहे आणि माझं अजून सुद्धा लोकांना म्हणणं आहे की तुम्ही इथं येण्याचा निर्णय घ्यायच्या अगोदर थोडस चेक करा, युट्यूब वरचे व्हिडिओ बघा, त्याचा अनुभव घ्या आणि तुम्ही इथं आल्यानंतर मी तर असं म्हणेन की पहिली बॅच संपायच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर तुम्ही येऊन इथं स्टुडंटचं सुद्धा पर्सनली गाईड घेऊन विचारू शकता। और क्या कहना चाहेंगे किसी स्टूडेंट को कि क्या चुने, क्या देखें किसी इंस्टिट्यूट जाने से, किसी इंस्टिट्यूट को चुनना है तो क्या देखना चाहिए? नहीं, मी तर असं म्हणेन की तुम्ही जागेवरून कुठलाही अनुभव घेण्यापेक्षा येऊन इथं प्रत्यक्ष स्टुडंटला भेटूनच तुम्ही अनुभव घ्या, त्यांच्यातला आत्मविश्वास बघितल्यानंतरच तुमचा निर्णय पक्का होईल की इथं काय शिकवलं जातं, किती लेवल मध्ये शिकवलं जातं। आणि जर तुम्हाला कुठली गोष्ट जर जमत नसेल असं जर वाटत असेल ना, तर मी तर म्हणतो तुम्ही 100% इथं याच, ते तुम्हाला पूर्ण शिकवूनच सोडतील आणि तुमच्या शरीरात एक संचारच करतील इथला की इथं आल्यानंतर तुम्हाला पूर्ण खात्रीच पटून जाईल की तुमचं काही शिल्लकच राहणार नाही आणि तुम्ही इथनं पूर्ण शिकूनच जाणार नाही। हम कहना चाहेंगे की एसर टेलिकॉम की तरफ से कि आप हमेशा तरक्की करें और सही रास्ते पर चलें और अच्छे टेक्नीशियन बने और बहुत मेहनत करें और वो सब कुछ जो आपने अपने लिए बड़े सपने सोचे हैं उन सबको पूरा करें और अपने लोगों को खुश रखें। थैंक यू मंगेश यहाँ आने के लिए। गूगल प्ले स्टोर में जाकर सर्च बार में एसर टेलीकॉम सर्च करें, एसर टेलीकॉम लिखें और एसर टेलीकॉम लिखने के बाद आपको हमारे मोबाइल रिपेयरिंग एप्स जिसमें सॉफ्टवेयर और हार्डवेयर और भी काफ़ी एप्स हैं जिसमें मोबाइल रिपेयरिंग वीडियो और मोबाइल रिपेयरिंग टूल्स, मोबाइल रिपेयरिंग सॉफ्टवेयर और मोबाइल रिपेयरिंग हार्डवेयर के काफ़ी एप्स आपको मिल जाएंगे। इसको इन एप्स को अपने मोबाइल में इंस्टॉल करके लाभ उठाएं। एंड ISO 9001 एंड 2008 सर्टिफाई इंस्टीट्यूट एशिया टेलीकॉम एडवांस मोबाइल रिपेयरिंग इंस्टीट्यूट। Call for admission 9644139972.
Download mobile free repairing Android apps. Link in description.